की पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली आहे. मुलुंडपासून ते विक्रोळीपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड परिसरात मेट्रोच्या गर्डर बसवण्याच्या कामामुळे या ठिकाणची पूर्व द्रुतगती मार्गावरची उड्डाण पुलाखालून जाणारी लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती आणि त्यामुळे त्याचा फटका हा सकाळीच कामासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना बसतोय. तर आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यामुळे अनेक जण चैत्यभूमीवर जाण्यासाठी ठाणे नवी मुंबई या परिसरातून देखील पूर्व द्रुतगती मार्गावरून प्रवास करतात आणि त्यांना सुद्धा आता या वाहतूक कोंडीचा फटका बसलाय. यासोबतच मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी LBS मार्गाचा वापर वाहन चालक करतात आणि त्यामुळे या मार्गावर देखील वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे. सध्या मुंबईकर मोठ्या ट्रॅफिकच्या समस्येला सामोरे जात आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली आहे आणि त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जी 24 तासवर तुम्ही पाहताय. मुलुंडपासून विक्रोळीपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसतात. ते जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड परिसरामध्ये मेट्रोचं गर्डर बसवण्याचं काम सुरू आहे आणि या ठिकाणची पूर्व द्रुतगती मार्गाची उड्डाणपुलाखालून जाणारी लेन वाहतुकीसाठी बंद केली आणि या सगळ्याचा हा परिणाम आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे